केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे सध्या लोकसभा प्रवास योजना दौरा अंतर्गत रायगड रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यानिमित्त त्यांनी मुंबई ते चिपळून असा रेल्वे प्रवास केला असता भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी माणगाव येथे त्यांचे स्वागत केले त्यावेळी पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षांचा कालावधी असला तरी भाजपकडून आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा भाजपा रायगड लोकसभा प्रवास योजना दौरा सुरू झाला आहे या दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुहागर येथे ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन सविस्तर चर्चा तसे चिपळूण येथील प्रसिद्ध सकाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले व मंदिर समिती सदस्यांसोबत चर्चा केली या दौऱ्या दरम्यान त्यांच्या सोबत भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते